महाराष्ट्रामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35% मतदान. पुणे शिरूरमध्ये मतदानाचा सर्वात कमी टक्का, तर देशभरात दुपारी 3 वाजेपर्यंत 52.60% मतदान. नवी मुंबई ठाण्यासह भिवंडी आणि बदलापूरला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान. उद्धव ठाकरेंनी वीर सावरकरांचं नाव घेणं सोडलं, तर ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेसनं 370 कलम सांभाळून ठेवलं. अमित शहांचा घणाघात. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ, शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव, तर मावळमध्ये बारणे विरुद्ध संजोग वाघेरे. या लढतींसाठी मतदान. मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या लढती. संभाजीनगरमध्ये खैरे विरुद्ध बुमरे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर बजरंग सोनावणेंचं आव्हान. नगरमधल्या दोन्ही मोठ्या लढतींसाठी आज मतदान. दक्षिण नगरमध्ये लंके विरुद्ध विखे पाटील हाय व्होल्टेज सामना, तर शिर्डीमध्ये लोखंडे विरुद्ध वाघचौरी लढत. उत्तर महाराष्ट्रामध्ये रक्षा खडसे, स्मिता वाघ, हीना गावित, महायुतीच्या तिन्ही महिला उमेदवार मैदानात, तर महाविकास आघाडीकडूनही तगडी फाईट. शिरूरमध्ये मतदान केंद्रात अनागोंदी कारभार. अमोल कोल्हेंचा एक्स पोस्ट करत निशाणा. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनल्याचीही टीका. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा व्हिडिओ, राऊतांकडून एक्स पोस्ट. महायुतीकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोप. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे, राऊतांचा हल्लाबोल. बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊन मधील सीसीटीव्ही बंद. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप. काहीतरी काळबेर होण्याची सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींना भीती. सीबीएसई बोर्डाचा 12वी सोबतच 10वीचा निकाल जाहीर. 12वीमध्ये 87.88%, तर 10वीमध्ये 93.60% विद्यार्थी उत्तीर्ण. Thank you.